अशाच नवनवीन वीडियो पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शिवनेरी किल्ला। महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी शिवनेरी हा एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे। शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात वसलेला 17व्या शतकातील लष्करी किल्ला आहे। पुणे शहरापासून शिवनेरी किल्ला 105 किलोमीटर अंतरावर असून 300 मीटर उंच टेकडीवर वसलेला आहे। महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला, म्हणून या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे। शिवनेरी किल्ला चारही बाजूंनी चढण्यास अत्यंत कठीण असा बालेकिल्ला आहे। दुरून पाहिल्यास किल्ल्याचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा दिसतो। जुन्नर शहराच्या सभोवताली 100 हून अधिक लेण्या आहेत, त्यातील एक शिवनेरी किल्ला आहे। शिवनेरी गडावर शिवाई देवीचे मंदिर, राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचा पुतळा, बदामी तलाव, प्राचीन लेणी इत्यादी पाहण्यासारखी मुख्य ठिकाणे आहेत। शिवनेरी किल्ल्याची उंची सुमारे 3500 फूट इतकी आहे। गडावर जाण्यासाठी मुख्यतः 2 मार्ग आहेत। एक म्हणजे राजमार्ग किंवा 7 दरवाजांचा मार्ग आणि दुसरा म्हणजे साकळी मार्ग। राजमार्गाने जाताना 7 दरवाजे पार करून गडावर जावे लागते। साकळी मार्ग म्हणजे किल्ल्यावर जाताना एक कातळ भिंत आहे, त्या भिंतीला साकळ्या लावल्या आहेत आणि भिंतीला पायऱ्या खोदल्या आहेत। साकळीला धरून पायऱ्यांवरून वर चढता येते। शिवनेरी गडाला एकूण 7 दरवाजे आहेत। महादरवाजा, पीर दरवाजा, परवानगीचा दरवाजा, हत्ती दरवाजा, शिपाई दरवाजा, फाटक दरवाजा आणि कुलाबकर दरवाजा, या मार्गाने शिवनेरी किल्ल्यावर पोहोचता येते। शिपाई नावाचा दरवाजा ओलांडल्यानंतर मुख्य रस्त्याने डावीकडे जाताना शिवाई देवीचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते। मंदिरात शिवाई देवीची सुंदर मूर्ती स्थापन केली आहे। मंदिराच्या मागील बाजूस आकर्षक लेण्या आहेत। शिवनेरी गडावरील अंबरखाना हा पूर्वी अन्नधान्य साठवण्यासाठी वापरला गेला होता। गडाच्या मध्यभागी बदामी आकाराचा तलाव आहे, म्हणून त्याला बदामी तलाव असे म्हणतात। या तलावात गंगा आणि यमुना नावाच्या झऱ्यांमधून सतत पाणी वाहते। बदामी तलावाच्या दक्षिणेला राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत। शिवनेरी गडावरील महत्त्वाचे आकर्षण म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म ज्या इमारतीत झाला ती इमारत आपल्याला पाहायला मिळते। बदामी तलावाच्या पुढील बाजूस कडेलोट टोक आहे। याची उंची जवळपास 1500 फूट इतकी आहे। कडेलोट टोकाचा उपयोग पूर्वी गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी केला जात होता। अशा प्रकारे पर्यटकांच्या दृष्टिकोनातून शिवनेरी किल्ला हा अतिशय सुंदर किल्ला आहे। सर्व गडकिल्ल्यांच्या तुलनेत शिवनेरी किल्ला चांगल्या अवस्थेत आहे। भारत सरकारने 26 मे 1909 साली शिवनेरी किल्ला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे।